नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वरीच्या तांदळाचे आप्पे बनवून दाखवणार आहे आणि त्यासाठी बघा ही वरीचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी भरून आणि हे काय केलेले आहेत मग ते कॉटनच्या वडल्या फडक्यावर हे पुसून घेतलेले आणि थोडेसे फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत तर आता ही एक वाटी आहे बघा अशी सपाट वाटी आहे तर दोन चमचे फक्त मी शाबू तांदूळ घेतलेले आहेत शाबुदाना दोनच चमचे घ्यायचे त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाहीये मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं पहिल्यांदा आपल्याला शाबू तांदूळ बारीक करून घ्यायचे बारीक करून घेतले बघा आणि बारीक किती करायचं आहे का आपला जसं झिरो नंबरचा रवा कसा असतो अशा पद्धतीत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे त्याच्यापेक्षा आपण जसं पीठ करतो ना असं करू नका आता त्या टाकायचे आपल्याला हे वरीचे तांदूळ आणि ह्याला काय करायचं आपण तर बारीक करून घेऊया बारीक करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीचे बघा जसा बारीक रवा कसा असतो असं बारीक करून घ्यायचं वाडगं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया हे सगळं काढून घेतलेलं आहे आता त्या टाकायचे आपल्याला बघा एका वाटीला थोडस कमी असं घट्ट असं दही आहे बघा दही कसं लावायचं ह्याची पण मी रेसिपी पहिली अपलोड केलेली आहे आता तुम्ही हे दह्याच्या जागी ना ताक पण घेऊ शकता बर का थोडस जर आंबडवाला जर असेल ना एकदम थोडस तर अजून छान लागतं हे आता हे पहिलं आपण ना दही मिक्स करून घेऊया व्यवस्थित ह्याच्यामध्ये दही टाकल्यानंतर बघा चांगलं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे त्याच दह्याच्या वाटीमध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे आपण थोडं थोडं टाकायचं एकदम पाणी टाकू नका मिक्स करत करत टाकायचं जेवढं आपल्याला लागतंय ना तेवढंच पाणी टाकायचं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तर आपण अजून थोडंसं पाणी टाकूया कारण की एका वाटीला बघा थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे असं हलवून हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी आपण थोडं थोडंच घालायचं बघा अशा पद्धतीत झालेलं आहे आपल्याला थो लागलं तर आपण परत पाणी घालूया ह्यात टाकायचे आपल्याला चव्यानुसार मीठ आता ह्यात घेतलेल्या आहेत बघा दोन हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत कुटून घेतल्या का नाही की चव अशी छान लागते थोडेसे असे जे असतात ना आप्पे वगैरे थोडेसे तिखटच चांगले वाटतात तुम्ही जर जिरे वगैरे काय खात असाल तर तुम्ही टाकलं तरी चालेल आमच्या भागात असं जिरं कोथिंबीर वगैरे असं काय टाकत नाही मिक्स करून घेऊया मिरच्या आणि मीठ टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून चांगलं घेतलेले अशा पद्धतीत झालेलं आहे आता हे जर टाकायचे आपल्याला खायचा सोडा तर खायचा सोडा किती आहे माहित आहे हा जे चमचे आहे ना अर्धा चमच्याला पण कमी आहे इनो शकता एक चमचा नाही टाकायचा अर्ध्या हे टाकल्यानंतर आपण घेऊया सोडा टाकल्यानंतर टाकला तरी पण चालेल आणि आता जरी टाकला ना तरी पण चालतो बघा अशा पद्धतीत झालेला ह्याला काय करणार एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण एका साईडला झाकून ठेवूया सोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवूया त्यासाठी बघा मिक्सरचं भांड घेतलेले अर्धे वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले कच्चे भाजलेले नाहीयेत त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हिरवी मिरची एक चमचा साखर घेतलेले छोट्या आकाराचं चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकायचे एक ते दीड चमचा आपण दही टाकूया थोडंसं पाणी आणि हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया चटणी बघा मी बारीक करून घेतलेली आहे एवढी घट्ट झालेली आहे तर ह्याच्यापेक्षा थोडीशी पातळ झाली तर चालेल जर तुम्ही खात असाल तर थोडंसं जिरं आणि थोडं आल्याचा तुकडा टाकला तरी पण चालू शकते पण अशी पण छान लागते चवीला आता आपण ही वाटीत काढून घेऊया बघा किती मस्त झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत बघा आपण ह्याला एका साईटला ठेवलं तर तसं दहाच मिनटं झालेले आहेत बघा मस्त असं झालेलं आहे बघा बनवाय घेऊया आपे पात्र गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडंसं तेल टाकून घेऊया थोडं टाकायचं एकदम आणि हे जी तेल आहे ना हे शेंग तेल आहे आम्ही शेंग तेलच खातो खूप जरा कमेंट करतात की कोणतं तेल खातात हे शेंग तेल आहे तर थोडं थोडंसं मी आता हे टाकून घेते तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण पहिलं टाकून घेऊया साईटून घेऊया कारण की मधी लगेच गरम होतं गॅस आहे मिडियम उपवासाच्या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर बघा मी अपलोड केलेल्या आहेत टाकून घेतलेला आहे बघा आपण ह्याच्यावर काय करू झाकण ठेवूया गॅस आहे मिडियम एक दहा मिनिटासाठी म्हणजे पाच ते सातच मिनिटात आपण लगेच उघडून बघायचं सात मिनटं फक्त झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया बघा मस्त असे फुकलेले आहेत एकदम जाळीदार होतात बघा आणि मधले पहिले पलटी करायचे गॅस केलेला आहे मी आता बारीक कारण हे कसं होतं माहिती आहे का मधले लगेच लाल होतात किती सगळे एकसारखे झालेले जा आहेत जाळीदार असे मस्त चवदार असे होतात बघा आणि आप आपल्या दुसऱ्या चॅनलला जे आहेत ना चटणीसाठी आपण चॅनल खुलला आहे त्याच्यावर सुद्धा आता मी उपवासाच्या चटण्या टाकणार आहे त्या पण तुम्हाला कुणाला जर पाहायचं असेल तर त्याची लिंक ह्याच्या खाली भेटेल तर ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं एक एक दोन दोन ठेंब असं मी तेल सोडून घेते दोन दोन तीन तीन ठेंब बघा मी असं तेल सोडून घेतलेलं आहे गॅस केला होता मी बारीक आता हे पण काय करायचं एक दोन ते तीन मिनटं फक्त ह्या साइडनं भाजून घेऊया तीन मिनटं होऊन गेलेले आहेत बघा आपण भाजलंय का बघूया तर बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे सगळ्या साईटून एकदम छान होतात बघा हे एका प्लेट मध्ये मी काढून घेते आपे बघा मी प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर ही जी आपण चटणी बनवलेली आहे ही चटणी तुम्हाला एक बघा तोडून दाखवते बघा जाळीदार झालेले आहेत एकदम मस्त एकदम बघा अशा पद्धतीमध्ये एक नंबर होतात तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा